कल्याण सिल्वर सोनेरी नगरी दाखल झाली। आता कल्याण सिल्वर ने चंदेरी दुनिया विटे शहराच्या सौंदर्यात भर पडली, ती म्हणजे भव्य अशा कल्याण सिल्वर ने उत्कृष्ट अशा चांदी गिफ्टच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, ज्यामध्ये भव्य असा डिनर सेट, देवी पूजा संच, मोहक बाळ सेट्स, पैंजण, समई, छल्ला अशा अलौकिक सौंदर्यपूर्ण चांदीच्या व्हरायटीज उपलब्ध। दसरा व दिवाळी निमित्त मजुरीवर 25% सूट। मग आजच भव्य अशा कल्याण सिल्वर दालनाला भेट द्या। आमचा पत्ता मिलिंद चेंबर्स, मुथूट फायनान्स शेजारी, कराड रोड, विटा। नमस्कार, मी कोमल, आपण पाहता 7 स्टार न्यूज। नेरली तालुका कडेगावच्या उपसरपंच पदाची निवडणूक आज पार पडली। या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान प्रकाश भगवान कांबळे यांची बिनविरोध निवड झाली, त्यामुळे गावात आनंद व्यक्त होत आहे। नेरली गावात ग्रामपंचायत स्थापन होऊन 67 वर्ष झाली, पण गावातील मातंग समाजाला आजपर्यंत प्रतिनिधित्व मिळाले नव्हतं। प्रत्येक वेळी समाजाला डावललं जात होतं। यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख व भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी विशेष लक्ष घालून सर्वसाधारण पुरुष प्रकाश भगवान कांबळे यांना उमेदवारी दिली, तसेच उपसरपंच पदासाठी प्रकाश भगवान कांबळे यांच्या नावाची शिफारस केली। त्यानुसार नेरली गावचे ज्येष्ठ नेते उपसभापती गोरख केशव पाटील, भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष व नेरली गावचे लोकनियुक्त सरपंच राजाराम नारायण शिंदे सरकार, सभापती सो मंगल जगन्नाथ क्षीरसागर यांनी आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने श्री प्रकाश भगवान कांबळे यांची बिनविरोध निवड केली आणि समाजावर झालेला अन्याय दूर केला, त्यामुळे संपूर्ण नेरली खोऱ्यात आनंद व्यक्त होत आहे। नेरली तालुका कडेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक आणि लागलेला निकाल सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता। संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं। या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे लोकनियुक्त सरपंच पदाचे उमेदवार राजाराम नारायण शिंदे सरकार यांनी 547 इतकं विक्रमी मताधिक्य लीड मिळवून नेरली ग्रामपंचायतीच्या 67 वर्षाचा विक्रम मोडीत काढला। ग्रामपंचायतीवर 10 पैकी 10 उमेदवार विक्रमी मतांनी निवडून आले, त्यामुळे उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे प्रकाश भगवान कांबळे बिनविरोध निवडून आले। भारतीय जनता पार्टीचे लोकनियुक्त सरपंच राजाराम नारायण शिंदे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले। भाजपाचे उपसरपंच पदाचे उमेदवार प्रकाश भगवान कांबळे यांचा अर्ज भरताना सूचक आणि अनुमोदकाची भूमिका नूतन ग्रामपंचायत सदस्य संजय छबू मोहिते यांनी पार पाडली। देशमुख कुटुंबियांचे प्रेम, ज्येष्ठ मंडळींनी दाखवलेला विश्वास, सर्व सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे, एकमुखी दिलेल्या पाठिंब्यामुळे मला उपसरपंच पद मिळाले, त्यामुळे पुढील काळात लोकनियुक्त सरपंच माननीय श्री राजाराम नारायण शिंदे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन गावच्या हिताचे निर्णय घेतले जातील। या पदाच्या माध्यमातून गावातील लोकांचे मनोभावे सेवा करत विकासाचे राजकारण करणार असल्याची भावना उपसरपंच माननीय श्री प्रकाश भगवान कांबळे यांनी व्यक्त केली। उपसरपंच निवडीनंतर नेरलीकर नागरिकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला। त्यानंतर सर्व ग्रामदैवत देवींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य शंकर रामचंद्र मुळीक, संजय छबू मोहिते, अभिजित बाजीराव वलेकर, नूतन ग्रामपंचायत सदस्या श्रीमती संजीवनी पोपट पवार, सो सुनंदा गौतम लोंडे, सो मुमताज रमजान मुजावार, सो गंगूबाई शिवाजी गायकवाड, सो मदीना सिराज आगा, तसेच गावातील ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते शहाजी सूर्यवंशी, वसंत पवार, सिकंदर मुजावर, जगन्नाथ क्षीरसागर, पोपट कांबळे, महिला कार्यकर्ता आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज।